नमस्कार, मी राजेंद्र तिडके, जुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। मोदींनी फोडला बीएमसी प्रचाराचा नारळ, पैसा भ्रष्टाचारात गेल्यास विकास कसा होणार म्हणत ठाकरेंवर शरसंधान। मुंबईकरांची सुटका करण्याची संधी मोदींमुळेच, काळं पांढरं करणाऱ्या लोकांचे दुकान बंद होईल, शिंदे फडणवीसांचा ठाकरेंना टोला। फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्ला बोल, मुंबईवर राज्य करणाऱ्यांनी फिक्स्ड डिपॉझिट करून स्वतःची घरे भरल्याचा आरोप। बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून भारावलो, सुप्रिया सुळेंवरील टीकेनंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तारांकडून पवार कुटुंबांचे कौतुक। माननीय सोडा, माझ्या नावापुढे साधे खासदारी लिहिले नाही, मोदींच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून अरविंद सावंत यांचा संताप। भारतात इस्लामिक शासन स्थापन करण्याचे मनसुबे असलेल्या सिमी संघटनेला परवानगी दिली जाऊ शकत नाही, केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र। धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज, ब्रीच कँडी रुग्णालयात सुरू होते उपचार, परळीत वाहनावरील ताबा सुटल्याने झाला होता अपघात। बंडखोर सत्यजित तांबेंवर निलंबनाची कारवाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती, महाविकास आघाडीकडून 5 उमेदवारांची नावे जाहीर। आणि मुंबई गोवा महामार्गावर दुहेरी अपघात, 22 ठार, बस उलटून 13 प्रवाशांचा मृत्यूतर, कार ट्रकच्या धडकेत 9 जणांनी गमावला जीव। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील राजापूर परिसरात चोरीच्या घटना सतत सुरू असतानाच चोरट्यांनी आता आपला मोर्चा विद्युत पंप चोरीकडे वळवला आहे। 4 दिवसांपूर्वी बेलगुडवाडी येथील रोहिदास बाबूराव दरेकर यांच्या बोरवेलमधील सोलार पंप चोरांनी लंपास केला असून याबाबत रीतसर तक्रार दाखल केल्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठल्याच हालचाली झाल्याचे चिन्ह दिसून येत नाही। दरम्यान मागील महिनाभरात या परिसरात चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप व सोलार पंप लंपास केले असून पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून आता होत आहे। आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित गंगाई बाबाजी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय लोककला लोकगीत स्पर्धेत आष्टी येथील डीएड कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले। या महोत्सवातील राज्यस्तरीय लोककला स्पर्धेतील कार्यक्रमास रसिक म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे, युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, पत्रकार उत्तम बोडखे, शरद रेडेकर, संतोष शानप, डॉक्टर अभिजित सायबर यांनी उपस्थिती लावली। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे जिओ मोबाईल कंपनीचा टॉवर दिनांक 17 जानेवारी रोजी पहाटे बंद पडला होता। त्यानंतर टॉवरची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी या टॉवरचे 27,000 रुपये किमतीचे केबल वायरचे 9 नग चोरून नेल्याचे निदर्शनास आले। सुपरवायझर आकाश गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। जमादार उमेश आगाव हे पुढील तपास करत आहेत। बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील लिंबारुई येथील तलावात दिनेश श्रीमंत मते वय 35 वर्षे राहणार शाहजहानपूर लोणी यांचा मृतदेह आढळून आला आहे। सदरील मयत तरुण दिनेश मते यांच्या अंगावर जखमा असल्याचे सांगण्यात येते। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता। घटनास्थळी DYSP संतोष वाळके, API आघाव, PSI ढाकणे बहिरवाळ यांनी भेट दिली। बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक 9 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत सज्जनगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, महाबळेश्वर, रायगड, जंजिरा, काशीद बीच, पाली गणपती, गरम पाण्याचे झरे, महाडचा गणपती इत्यादी ठिकाणी मुख्याध्यापक श्री सावंत KB व सहल प्रमुख श्री आजबे GV यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाली। सहलीमध्ये एकूण 95 विद्यार्थी, 8 शिक्षक आणि शिक्षिका सहभागी झाले होते। सहल यशस्वी पार पाडण्यासाठी श्री मोटे, पवार, दाभाडे, वाघे, वाणी आदी शिक्षक व श्रीमती जाधव मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा,
सब्स्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।